परंतु सगळे कागदपत्र पुरावे बघून कोर्टाने त्यांना वर्ष वर्षभर बेल दिली नाही, त्यांना जामीन मिळाला नाही, आणि म्हणून अजून हा विषय तर न्यायप्रविष्ट आहे. म्हणजे इतका छळ या सरकारच्या काळामध्ये झाला, तेवढा छळ कपट हे आजपर्यंत कधी झालेलं नव्हतं, कधी झालेलं नव्हतं. संजय राऊतांच्या म्हणण्याला बोलण्याला आता कोणी महत्त्वही देत नाही, कारण वारंवार तेच त्यांची वायफळ बडबड ऐकून लोकही त्यांना कंटाळलेले आहेत. कायद्याचं राज्य असतं तर मग अनिल देशमुख असतील, राऊत असतील, त्यांना अटक झाली असती, त्यांना या ठिकाणी शिक्षा भोगावी लागली आणि ते सूडबुद्धीनं केलं नाही. मला वाटतं जे पुरावे समोर आलेत, जे इन्सिडेंट समोर आलेत, त्याच्यावरच त्यांना अटक झाली. मला वाटतं ते जर इतके पवित्र होते तर ते लगेच महिनाभरात पर्यंत सुटले असते, मान्य न्यायालयाने त्यांना त्यांना सोडलं असतं. परंतु सगळे कागदपत्र पुरावे बघून कोर्टाने त्यांना वर्ष वर्षभर बेल दिली नाही, त्यांना जामीन मिळाला नाही, आणि म्हणून अजून हा विषय तर न्यायप्रविष्ट आहे. तुम्ही त्यांना बेल मिळाली म्हणून आता त्यांच्यावर अन्याय झाला होता असं म्हणणं हे योग्य होणार नाही. पुढे अजून तर मग नवाब भाई असतील, नवाब मलिक असतील, अनिल देशमुख असतील, आहेत असे लोक, अजून यांच्यावर आता कारवाई सुरू आहे. याच्यामध्ये कोर्टामध्ये आता सुनावण्या होतील, पुरावे दाखवले जातील आणि त्यानंतर सगळा विषय समोर येईल. पण मला असं वाटतं पवार साहेबांनीसुद्धा म्हणजे बोलताना पवारसाहेब असं कसं म्हणू शकतात की त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून. अन्याय झाला असता तर कोर्टाने त्यांना तात्काळ सोडलं असतं. अनिल देशमुखांचं पवार साहेबांना मी एवढंच विचारलं की अडीच वर्षाच्या काळामध्ये आपल्या सरकारने काय केलं आपण विसरलात का. मला वाटतं जेवढे हाल या अडीच पावणे तीन वर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडीने पत्रकारांचे केले, कार्यकर्त्यांचे केले, सर्वसामान्य माणसाचे केले, तेवढे हाल कोणी या ठिकाणी केले. जेवढ्या छळ म्हणजे इतका छळ या सरकारच्या काळामध्ये झाला, तेवढा छळ कपट हे आजपर्यंत कधी झालेलं नव्हतं, कधी झालेलं नव्हतं. आणि म्हणून पवार साहेबांना हा बोलण्याचा अधिकारच नाही मला असं वाटतं. त्यांनी फक्त अडीच वर्षाचा आपला कार्यकाळ हा फक्त जरा तपासून बघावा, एकदा मागे वळून बघावा, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. नाही, हे काही आजचं उदाहरण नाही आहे, राज्यात असंच झालंय. जेवढा मोठा गुन्हेगार त्याचं तेवढं मोठ्या प्रमाणात स्वागत हे या ठिकाणी सर्रास होत आहे. आणि मला असं वाटतं की आपण गुन्हे करायचे, आपण चुका करायच्या आणि पुन्हा आपल्या मिरवणुका काढून घ्यायच्या. मला वाटतं कुठला म्हणजे समाज आज कुठल्या बाजूने कुठल्या दिशेने चाललेला, आपण कुठल्या दिशेने समाजाला नेतो आहोत हाही खरं विचार करण्याचाच विषय आहे. दुसरं काय, सकाळ झाली की आपल्याला काहीतरी बोलायचं असतं. कुठलीही घटना झाली, काही झालं की फक्त विरोधक सत्ताधारी एवढंच बोलायचं. आणि खरं म्हणजे संजय राऊतांच्या म्हणण्याला बोलण्याला आता कोणी महत्त्वही देत नाही, कारण वारंवार तेच त्यांची वायफळ बडबड ऐकून लोकही त्यांना कंटाळलेले आहेत. पण काहीतरी बोलायचं, काहीतरी आरोप करायचे, आणि म्हणून दररोज निराधार आरोप करण्याचं काम त्यांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. असेल पत्रकारांचे मी नावं सांगणार नाही, आपणच बघितलेलं असेल अगदी दिल्लीपासूनचे पत्र कसे पकडून आणले. अनेक मी नावं सांगितलं तर इथे 10-12-15 नावं घ्यावी लागतील मला, त्याचे प्रमुख पत्रकार होते. आणि ज्या पद्धतीने तुम्ही त्यांचा छळ केला, ज्या पद्धतीने तुम्ही त्याला कोठडीमध्ये डांबून ठेवलं, हे काही कोणाला सांगण्याची गरज नाही, सर्वांनी बघितलेलं आहे. त्यामुळे फार तुम्ही आता म्हणजे मगरमच्छके असू हे तुम्ही या ठिकाणी असं करू नका. आम्ही या ठिकाणी राज्यामध्ये हा हे राज्य कायद्याचं आहे, या ठिकाणी कोणाची हयगय केली जाणार नाही. कुणाच्या आरोपीला आम्ही वाचवण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही, तो कुठल्याही पक्षाचा असो कुठलाही असो. यामध्ये नाही नाही देवेंद्रजींनी एखादं स्टेटमेंट करावं आणि त्यानंतर हत्या व्हावी, मला वाटतं याचा कुठेही संबंध असा आपल्याला म्हणता येणार नाही, जोडता येणार नाही या घटनेचा. पण मी आपल्याला पुन्हा सांगेल की या घटने ही जी घटना झाली ही अतिशय गंभीर आहे, याचं कोणी समर्थन त्या ठिकाणी करत नाही आहे, करण्याचं कारणही नाही. आणि आम्ही तर अतिशय गांभीर्याने हा विषय हाती घेतलेला आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला, याला राजाश्रय जे असतं तर हा आरोपी पकडला गेला नसता. आपल्या काळामध्ये काय काय झालं आहे आपण आठवा, आपण काय काय केलं पत्रकारांसोबत आपण आठवा, आणि कोणावर कारवाई केली हे आम्हाला सांगा. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळे यांचे आरोप निराधार आहेत. या ठिकाणी तात्काळ याच्यावर आता कारवाई होऊन कोर्टातून सुद्धा निकाल लावून याच्यावर कारवाई होईल याबद्दल मला वाटतं कोणाची मला शंका नसतात. तो प्रकल्प करायचा आहे, शिंदे गटाला तो प्रकल्प करायचा आहे, त्यामुळे राजकीय गणित जरी बघितली तरी हे सगळे वाद करा. नाणारबद्दल ते खूप ताकदीर बाजू मांडत होते, हा देखील एक मुद्दा त्याच्यामध्ये होता. त्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही, नाणारबद्दल ते पत्रकार लिहित होते, जी बाजू मांडत होते अगदी खरं आहे. पण झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे, मी तर सांगेन. आणि अशा पद्धतीने जर कोणी असा प्रकार करत असेल, दिवसा ढवळ्या जर अशा पद्धतीने इतका कायदा सुव्यवस्थेला अगदी
त्याचं मोडतोड करत असेल, मला वाटतं हे खपून घेतलं जाणार नाही. आणि म्हणून त्याच क्षणी पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर कालच माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याचा निकाल आम्ही त्या ठिकाणी लावू, तात्काळ ही केस तात्काळ अतिशय कमी वेळामध्ये चालली पाहिजे, आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. आणि सगळे पुरावे समोर आलेले आहेत, यातून आरोपी हा वाचू शकत नाही, त्यामुळे त्यात राजाश्रय आहे असं म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे आणि हास्यास्पद आहे मला असं. संजय राऊत अजिबात नाही तसं असतं तर मग पोलिसांनी पकडलं कसं असतं? पोलिसांनी तात्काळ घटना घडल्याबरोबर पोलिसांनी त्याला तात्काळ पाठलाग करून त्या ठिकाणी आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर गृहमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालून त्या ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी आणि तात्काळ याचा निकाल लावून गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हावी हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग असं असताना त्याला राज्याश्रय मिळाला, त्याला का कोणी लपून ठेवला होता का? पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला नाही का? मला वाटतं इतकं क्रिस्टल क्लिअर सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ प्रकरण असताना फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काहीतरी वायफाट बडबड करायची, सकाळ झालं की आपला भोंगा सुरू करायचा, मला वाटतं एवढंच काम. कोकणातील एक पत्रकाराची झालेली हत्या यावरून देखील ते गंभीर आरोप आहेत, काय नेमकं उत्तर आहे? परवा कोकणातले पत्रकार यांची झालेली हत्या यावर संजय राऊत यांनी आज एक पत्र काढलेलं आहे. खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं, याला राजाश्रय दिला जातोय असं त्यांनी त्यात म्हटलेलं आहे आरोपीला. मला वाटतं की घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांनी पाठला करून त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, त्याला जेरबंद केलेलं आहे. कालच माननीय राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून याचा तात्काळ निकाल लावून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हे राज्य खरं म्हणजे कायद्याचं राज्य आहे. माननीय देवेंद्रजी अतिशय सक्षमपणे गृहमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत. मला वाटतं संजय राऊत साहेबांनी फक्त प्रसिद्धीसाठी दररोज काहीतरी बोलायचं सकाळ झाली की आणि निराधार आरोप करायचे हा त्यांचा धंदाच झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आरोप करण्यापूर्वी अडीच वर्षात महाविकास आघाडीचं सरकार असताना पत्रकारांचे काय काय त्यांनी हाल केले मी नावांशी सांगणार नाही, मला 10 नावं सांगता येतील, पण कशा पद्धतीने त्यांनी पत्रकारांचे हाल केलेत, काय काय त्यांच्यासोबत केलं हे सर्व जनतेने बघितलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं त्यांना हे म्हणण्याचा अधिकार नाही. या ठिकाणी हे राज्य मी पुन्हा सांगेल की हे कायद्याचं राज्य आहे, या ठिकाणी कोणाची हयगय केली जाणार नाही.